भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिनांक 15, 16 आणि 17 या रोजी रेल्वे उत्तरवाड भागामध्ये अतिक्रमण करण्यात आले. हे अतिक्रमण नसून या ठिकाणी परिवारांचे जीवन हे उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमणाच्या नावाखाली गुन्हेगोविंदाने नाणे असलेल्या परिवाराला रस्त्यावर आणण्यात आले. या ठिकाणी असंख्य परिवार गेल्या पिढ्यांपिढ्यापासून या ठिकाणी राहत आहे. हे अतिक्रमण जरी असले तरी अतिक्रमण हटवण्याआधी या ठिकाणी संबंधित प्रशासनाने यांचे पुनर्वसन करणे हे गरजेचे होते. परंतु ही बाब लक्षात न घेता थेट यांना रस्त्यावर आणण्यात आले. या विरोधात झोपटे धारकांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये त्यांची मागणी असून ती मागणी तात्काळ शासकीय भूखंड मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषणामध्ये लहान, तरुण, अबाल, वृद्ध सर्व वयातील नागरिक या उपोषणामध्ये सहभागी झालेले असून विशेषतः लहान मुलं अगदी शाळेत आल्यानंतर आपल्या शाळेचे दप्तर घेऊन या ठिकाणी उपोषणात सहभागी झालेले अगदी आपल्या भावी आयुष्य ज्यांना आपण म्हणतो लहान मुलांना यांना आपल्या निवाऱ्यासाठी उपोषणात बसावं लागतं ही फार मोठी शोकांकिता आहे. यावेळी नागरिकांच्या भावना या अतिशय संतप्त होत्या. यावेळी घेतलेल्या मुलाखती आज आपण तुम्ही उपोषणाला बसले आहात, काय डिमांड आहे? 15, 16 आणि 17 तारखेला झोपडपट्टी आठवली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा किंवा त्यांच्या पुनर्वसनाची जागा न देता त्यांना हजारो लोकांना बेघर करण्यात आले. आणि त्या झोपडपट्टी धारकांच्या वतीने त्यांना शासकीय सेवेतल्या ज्या जमिनी असतात किंवा शासकीय लेवलच्या ज्या भूखंड असतात ते त्यांना मिळावा आणि पुनर्वसनासाठी त्यांना जागा देण्यात यावी यासाठी आम्ही झोपडपट्टी वासियांच्यातर्फे त्यांच्यासाठी आमरण उपोषणाला बसलो आहे. जोपर्यंत शासकीय किंवा राज्य सरकार किंवा कोणीतरी आमदार खासदार या लेवलचे लोक तोपर्यंत त्यांना पुनर्वसनासाठी जागा नाही देत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे नाही घेतो. आज आपण आपल्या भागातल्या महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहात. किती महिला बसलेल्या? किती जण बसले उपोषण? 10 जण. काय पुढचा म्हणजे तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या? पुढे तुमचं काय राहील? 200 बसू. आज 2 दिवस झाले, आज 2 बसले, पुढे 200 बसू. त्याच्यानंतर अजून नाही झालं आमचं काही, तर आम्ही जे काय करायचंय ते पुढं करू. घरकुल पाहिजे, जागा आणि घर बांधून पाहिजे. आता आमच्याजवळ पैसे नाही, काही नाही, कुठून बांधायचं? आमचे लेकर रस्त्यावर आले, शाळेत गेले नाही, पुस्तकं त्यांच्या बाजूला पडलेले. काहीतरी भेटलं पाहिजे आम्हाला, कस तरी करून आमचे लेकर शाळेत, अजून शाळा नाही गेले, 10वी 12वीला पोर आहेत. आज तुमच्या भागातल्या ज्या झोपट्या रेल्वेने तोडल्या, आज तुम्ही बेघर झालेले आहात. काय तुमची मागणी? काय तुम्ही उपोषणाला बसलेली मागणी आहे काय? आम्हाला घर बांधून पाहिजे, जागा देऊन घर बांधून पाहिजे. आमच्याकडे पैसे नाही, आमच्या मुलं बाळा रस्त्यावर आले, आमचे शाळेतली मुलं आज शाळेत जात नाही आहे, आमच्या जवान मुलीच्या लग्न जमलेले लग्न तुटलेले आहे. आज त्या मुलीचे आम्ही लग्न कुठं करायचे हा मोठा प्रश्न. दुसरे मुली आमच्या शाळेत गेले नाही, आमच्या मुलीचे कॉलेज वगैरे सगळं बंद पडलंय. आमच्या मुलींना आज लहान लहान मुलांच्या समोर हे बुलडोजर चालवलं, त्या मुलांच्या जीवावर काय परिणाम झाला असेल? म्हाताऱ्यांच्या जीवावर काय परिणाम झाला असेल? आज आमचे मुलं मोठी धास्ती करून आमच्या मागे उभे आहेत. तुम्हाला घरकुल समजा तुमची मागणी मान्य नाही झाली. आम्ही आज 10 आहे, आम्ही 10 चे 20, 200 चे 2000 आज भी या इथंच मरताय भुकेले, तिथं आज आम्ही इथंच मरू भुकेले. 2000, 5000, 20000 जेवढे आमचे माणसं आहे आम्ही इथंच मरू. आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही तोपर्यंत, आणि आम्हाला घर जागा देऊन घर बांधून पाहिजे ही आमची मागणी आहे. बस. तर रेल्वे उत्तर वारणातील आगवाली चाळ, हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ, 40 बंगला हे सर्वच आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले होते, आणि हे बालेकिल्ले जाणूनपूर्वक उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. रेल्वेच्या जागेवर ज्या झोपड्या हटवण्यात आलेल्या आहे त्या हटवण्याच्या अगोदर त्यांची पुनर्वसनाची जी मागणी आहे ती अगोदर शासनाने पूर्ण करायला पाहिजे होती. त्यांचं पुनर्वसन करून या झोपड्या ज्या आहेत त्या तोडायला हरकत नव्हती, परंतु शासनाने आणि पर्यायी रेल्वेनं यांचं पुनर्वसनाचा कुठलाही विचार न करता त्यांच्या पद्धतीनं ह्या ज्या झोपड्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, लहान लहान मुलं शाळेत जाणारी आहे, तरुण मुली आहेत ज्यांची खरोखर लग्न व्हायची राहिलेली आहे, आणि त्यांच्यासमोर हा जीवघेणा प्रसंग घडलेला आहे. त्यामुळे या सर्व वारणातील जो समाज आहे तो विशेषतः बौद्ध मुस्लिम हा समाज जास्त प्रमाणात आहे,
आणि तो सर्व हवालदिल झालेला आहे. आपण या भागातील एक ज्येष्ठ नागरिक आहात. बऱ्याच दिवसापासून झोपटी यार लोक वास्तव्यात होते, आज झोपट्याचं काढण्यात आलेलं आहे. आपला एक स्टँड काय असेल यावेळी? कारण रेल्वेने फक्त जाहिरात दिली 15 आणि 16 अतिक्रमण काढायची, पण 17-18 सुद्धा संविधानाला छेद देऊन अतिक्रमण काढलं. तेही गरिबांचं काढलं, श्रीमंतांचं काढलंच नाही, नंबर 2 धंद्यावाल्याचं काढलं नाही. चांदमारी चाळीमध्ये आजही नंबर 2 धंद्यावाल्याचे दुकानं उभे आहेत आणि बिल्डिंगासुद्धा उभे आहेत. त्या संदर्भामध्ये DRM ने काही ते पैसा घेतला असेल असा आम्हाला संशय आहे. त्याच पद्धतीने रेल्वेची जागा ही जी आहे गुजरात स्वीट मार्टपासून काबरापासून ती जी काही आहे त्यांना आतापर्यंत जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं अतिक्रमण उठवलेलं नाही, पण गरिबांचं अतिक्रमण उठवून त्यांना जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम शहरा या DRM ने केलेलं आहे आणि हे उपोषण सतत चालूच राहील असं मी ग्वाही देतो.